आता कोरोना नियंत्रित करण्यासाठी गावागावात मिनी कंटेनमेंट झोन निर्माण करावेत. पालकमंत्री जयंत पाटील. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत असून मृत्यूचे प्रमाणही ज्यादा आहे. त्यामुळे गावातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी गावागावात मिनी कंटेनमेंट झोन निर्माण करावेत असे आवाहन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच सांगली जिल्ह्यात 3 दिवसात बेड संपतील अशी परिस्थिती निर्माण झाली असून बेड वाढवण्यात येत आहेत असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. ही संख्या मर्यादित करायची असेल तर आजच्या बैठकीत आम्ही निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक खेडेगावातल्या सरपंच, ग्रामसेवक आणि तिथल्या यंत्रणेने, तलाठ्यांपासून सगळ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गावातली संख्या वाढणार नाही याच्यासाठी आता काळजी घ्यावी. मिनी कंटेनमेंट झोन गरज पडले तर त्या गल्लीत किंवा त्या परिसरात करायचा प्रयत्न करावा आणि प्रत्येक गावाने आपल्या गावाची संख्या आता वाढणार नाही यासाठी कठोर भूमिका घ्यावी. शहरामध्ये देखील अशा पद्धतीने जर कुठे सापडले कोविड पेशंट तर तो परिसर हा मिनी कंटेनमेंट झोन किंवा आवश्यक असणारे जेवढी कंटेनमेंट करावे लागेल तेवढे एरिया कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून त्याच्यात आत जायला मज्जाव करून ही संख्या तिथंच कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोकळी लोकं बाहेर पॉझिटिव्ह असणारी जर फिरायला लागली तर ही बाब कधीच मर्यादित येणार नाही आणि म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आता आपल्या गावातल्या कोविडच्या रुग्णांची संख्या कमी करायला आणि मर्यादा घालण्यासाठी प्रयत्न करावा, ते सहकार्य द्यावं आणि महापालिका आणि शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या देखील हे ऑब्झर्व करण्याचं काम हे ताबडतोबीनं सुरू होईल. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.